गणपती बाप्पा राणी देवी माते की जय। आता मुकेश आणि महेश मॉर्निंग वॉक करतायत आपल्या राणे कोल्ड ड्रिंक हाऊस मध्ये। आता मी लिंबू सरबत मागवलेले आहे विजया बेकरीच्या समोर। इकडे हॅटसन संदीप मड्यांचं हे आउटलेट आहे। 12 किलोचा कोंबडा। इकडे विनोद तामसे यांच्या मावशीकडे चहा नाश्ता वगैरे करून पुढे चेन्वणला जाणार आहोत। सुंदर असा हा पक्षी इथे आहे। आता हे अन्नपूर्णा भोजनालयमध्ये सगळ्यांची ताटं आलेली आहेत। इथे राईस प्लेट ही फक्त 100 रुपयाला। माऊली मंदिर आहे इथे। हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर असा हा पुतळा आहे। चेन्वणला श्रीदेव पाताळेश्वर मंदिर आहे। मित्र मंडळी सुद्धा दर्शन। अरे वा, काय पोज आहे। अमोल तोंडलकर चेन्वण मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। धन्यवाद धन्यवाद। चेन्वणला त्यांच्या गावच्या घरी पोहोचलो आहोत। वातावरण एकदम शांत आहे। शांत आहे। इथे बघा हे शहाळ्याचं पाणी। इकडे आता ताजं ताजं शेण सरवलेलं आहे आणि आमची ट्रेन 1 तास लेट आहे। मी सुभाषला मुकेश समजायचो आणि मुकेशला सुभाष समजायचो। इकडनं निघत आहोत कुडाळ रेल्वे स्टेशनला। आता कुडाळ रेल्वे स्टेशनला पोहोचलो आहोत। आम्ही इकडे कुर्ला LTT टर्मिनसला पोहोचलो आहोत। अंगणेवाडी जत्रेसाठी आल्यानंतर इथे आम्ही मालवणमध्ये चिवला बीचच्या समुद्रकिनारी हे जे नाथपै सेवांगण जे आहे इकडे मुक्काम केला। तर आता आम्ही हे अंगणेवाडी मित्र मंडळ इकडे दर्शन घेऊन नाथपै सेवांगणमध्ये इथे थांबलेलो आहोत आणि ह्या गाडी विघ्नहर्ता यांनी इकडे आता आज बाकीचा दिवस आम्ही फिरणार, चेन्वणला जाणार, माऊली दर्शन घेणार। गणपती बाप्पा राणी देवी माते की जय। हे आता मुकेश आणि महेश सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये मस्त मॉर्निंग वॉक करतायत चिवला बीचवरती। हे मालवण मधलं मागी गणेश मंदिर आहे। तर मित्रांनो, आता आम्ही मालवण बाजारपेठेतल्या राणे कोल्ड ड्रिंक हाऊस मध्ये आलो आहोत। हे आता आम्ही लिंबू सरबत मागवलेले आहे। इथे राणे कोल्ड ड्रिंक हाऊस मधलं लिंबू सरबत आलेलं आहे। इथे ही सुंदर अशी ही फिश टँक आहे। हे मालवणमध्ये इथे विजया बेकरीच्या समोर इकडे हॅटसन हे आईस्क्रीमचं हे आउटलेट आहे। संदीप मड्यांचं हे आउटलेट आहे। इथे तुम्हाला सगळे आईस्क्रीम नंतर मग श्रीखंड वगैरे पण आहे। श्रीखंड, दही आणि लस्सी। अच्छा अच्छा। आणि केक्स पण आहेत तुम्हाला जर बर्थडे पार्टी। हे काय हॅटसन घी। तर तुम्ही मालवणमध्ये आलात आणि तुम्हाला जर रिक्वायरमेंट असेल तर ह्या आउटलेटला नक्की भेट देऊन तुम्ही परचेस करू शकता। मित्रांनो, जसा अंगणेवाडीच्या कृषी मेळाव्यामध्ये आपण बघितलेला 12 किलोचा कोंबडा, तसा इथे तुम्ही हा लाल कलरचा कोंबडा बघू शकता, मोठा कोंबडा। हे देऊळवाड्यामधल्या एका घराच्या इथे आहे। तर मित्रांनो, आता आम्ही देऊळवाडा मालवणमध्ये इकडे विनोद तामसे यांच्या मावशीकडे इथे आता थोडा चहा नाश्ता वगैरे करून पुढे चेन्वणला जाणार आहोत, माऊली देवी। तर मित्रांनो, आता आम्ही धामापूर तलावाजवळ पोहोचलो आहोत। हे श्रीदेवी भगवती मंदिर आहे। या पिलर्सवरती पण सुंदर असं रंगवलेलं आहे।
माणसा गेली. विनोद तामसे. तामसे. विनोद तामसे मुंबई. हात झाला. तर मित्रांनो, आता आपण ह्या धामापूर तलावला आलेलो आहे आणि इकडे आता हे मित्रमंडळी सगळे फोटोग्राफ्स स्वतःचे काढणार आहेत. सुंदर असा हा पक्षी इथे आहे. तर चेंदवणला जाताना इथे आम्ही आता हे अन्नपूर्णा भोजनालयमध्ये जेवायसाठी थांबलो आहोत. तर हे आपण अन्नपूर्णा भोजनालयमध्ये दुपारचं जेवण करतो आहे आणि सगळ्यांची ताटं आलेली आहेत. हे तुम्ही बघू शकता प्युअर वेज थाली. इथे अन्नपूर्णा भोजनालय शुद्ध शाकाहारी राईस प्लेटमध्ये हे सगळे पदार्थ येतात आणि इथे राईस प्लेट ही फक्त 100 रुपयाला. तर मित्रांनो, तुम्ही कुडाळ एरियामध्ये जर असाल तर इथे अन्नपूर्णा भोजनालयमध्ये तुम्हाला यायचे असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करून इकडे येऊ शकता आणि इथे हे असं भोजनालय आहे. इथे हा अन्नपूर्णा भोजनालयाचा हा पत्ता आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून हा पत्ता बघू शकता आणि मार्क केलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हे माऊली मंदिर आहे वालावल चेंदवण. मित्रांनो, मी आता आलो आहे माऊली मंदिर चेंदवण वालावलमध्ये. मित्रांनो, हे आता आम्ही चेंदवणमधल्या पाताळेश्वर मंदिरजवळ पोचलो आहोत. इथे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर असा हा पुतळा आहे. तर मित्रांनो, आता आम्ही इथे चेंदवणला श्रीदेव पाताळेश्वर मंदिर आहे. चला आता मंदिरमध्ये आपण दर्शन घेणार आहोत. दर्शन घेऊन त्याची मित्रमंडळी सुद्धा दर्शन घेतली. काही चूक अपराध झाली असतात तरी माझ्या ते तू दूर कर, त्यांच्या चांगल्या प्रकारे रक्षण कर. जी काय प्रत्येकाची थोर आणि पवित्र इच्छा असा ते इच्छेची पूर्तता कर. सुखी राखण भरा कर. ना
पूजा का माल जैसे पुजारी हम लोग है ना। अच्छा असा हा सुंदर असा दीपस्तंभ आहे आणि ही तुळस आहे। हे पाताळेश्वर मंदिर, अरे वा काय पोज आहे मस्त। तोंडलकर चेंदूर मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। धन्यवाद धन्यवाद। तर मित्रांनो आता आपण इकडे घाडीगावकरच्या गावी चेंदवणला त्यांच्या गावच्या घरी पोचलो आहोत। इथे बघा हे तुमचं घर, सुंदर असं हे घर आहे आणि इथे समोर तुळस आहे। ठंडा लग रहा है ना, ठंडा लग रहा है, वातावरण ठंडा है यार, पूरा जंगलों के बीच में है हम लोग। हां गावात रोहिदास गाडीगावकरच्या घरी आलेलो आम्ही। हां सर्व वातावरण एकदम शांत है, शांत है आणि घर पण छान है, खूप चांगलं वाटतंय। रोहिदासजीचे इंटरव्ह्यू दिले थोडं। आता हे आमचे महाशय आहेत। महाशय ते बोलतील आता तुमच्याबरोबर, ते बोलले त्यांनी इंट्रोडक्शन दिलं। फ्रेश हो जाएंगे अभी पहिले तो। इथे आमच्या विश्रामासाठी इथे अशा खुर्च्या पण मांडलेल्या आहेत। ही मस्त तुळस, हे इथे असं नारळाचं झाड आहे। इथे बघा हे शहाळ्याचं पाणी, भरपूर पाणी आहे ना एका एका याच्यामध्ये। हे बघा इथे काय मिळालं, काजू। अरे त्याला नको पुढे नॅचरल, हा नॅचरल टमाटर बघा। हा अरे वा मस्त ना। पिकलेले आहे बघा दोन हे वाले, खाली 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 बघा, समोर समोर दिसत आहे। इथे हा मस्त असा शेणाणी सारवलेला खळा आहे। चिमडला येताना आम्ही चिवला बीच, शिवाजी पुतळा राजकोट, लक्ष्मीनारायण मंदिर कुडाळ, माऊली मंदिर चेंदवण, वालावल नदीमध्ये बोटिंग, या सर्वांचे सेपरेट ब्लॉग येणार आहेत, नक्की बघा। इकडे आता ताजं ताजं शेण सरवलेलं आहे ह्या लोट्यावरती। तर मित्रांनो तुम्ही आता बघू शकता, आता रात्र झालेली आहे आणि आता आम्ही इकडनं जेवण करून कुडाळला जाणार आहोत आणि आमची ट्रेन एक तास लेट आहे, तर त्याप्रमाणे आम्ही ॲडजस्ट करून आता निघणार आहोत। तर आता काही वर्षापूर्वी मला एक कन्फ्युजन होतं की हे आहेत मुकेश हात करा आणि हे आहेत सुभाष, तर हा आमचा जो ग्रुप जो आहे हा वर्षानुवर्ष इकडे म्हणजे अंगणेवाडी जत्रेला येतो। तर कसं आहे, मी सुभाषला मुकेश समजायचो आणि मुकेशला सुभाष समजायचो, पण आता ते कन्फ्युजन एकदम क्लिअर झालेलं आहे। बांबू घेऊ नका, काय खायगा, बिस्किट खायगा, बिस्किट खिलाना चाहिए उसको। बिस्किट कहाँ लाया, ये तो अभी आया मेरे पास। भाजी कोकण बिकम सब दिया है, कोकण में गाड़ी जा रही है, कोकण में आएगा तो ऐसा ही बनता है। चला आता किधर जाओ, फोटोग्राफर फोटोग्राफर साहब, दादा इधर दादा यहां पर जा। हां नहीं चलो, इधर देखो। चला आता आपण इकडे निघत आहोत कुडाळ रेल्वे स्टेशनला। चला थैंक यू।
तर मित्रांनो, आता आम्ही चेन्वणवरून निघून आता कुडाळ रेल्वे स्टेशनला पोहोचलो आहोत आणि आता थोड्याच वेळात आमची ट्रेन इथे येणार आहे. हे सगळं आमचं एवढं सगळं असं हे लगेज आहे. तर मित्रांनो, आता आम्ही इकडे कुर्ला LTT टर्मिनल्सला पोहोचलो आहोत. आता एक एक करून सगळे मित्रमंडळी उतरत आहेत. आता हे नवलकर साहेब उतरले. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा आमचा मित्रमंडळीचा अंगणेवाडी जत्रेचा व्लॉग? हा व्लॉग जर आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद. 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 बाय.